शिक्षणाचा विषय आहे ऑनलाईन शिक्षण पद्धती अयोग्य। सुख समृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा, शिक्षण हाच मार्ग खरा, हे खरे आहे। पण यासाठी शिक्षण घेताना शाळा महाविद्यालयात जाऊन घेतलेले ऑफलाईन शिक्षणच योग्य म्हणता येईल। ऑनलाईन शिक्षण घेत असताना मुलं सातत्याने मोबाईल लॅपटॉपच्या समोर तासन तास बसून अभ्यास केल्याने त्यांच्या डोळ्यावर ताण पडून डोळे दुखणे, मान दुखणे, पाठ दुखणे असे त्रास त्यांना होतात। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होते, असला अभ्यास त्यांना कंटाळवाणा वाटतो व लक्ष विचलित होते। म्हणून मला सांगायचं वाटते की ऑनलाईन शिक्षण पद्धती ही अयोग्य आणि अयोग्यच आहे। नको ती व्हिडिओ, नको ती ऑनलाईन टेस्ट, नको ती व्हिडिओ, नको ती ऑनलाईन टेस्ट। गुरुजी तुमच्या पुढ्यात बसून मिळते हो शिक्षण बेस्ट, मिळते हो शिक्षण बेस्ट। अहो, ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलं पालकांकडून अभ्यासाच्या नावावर मोबाईल घेतात व त्यावर अभ्यास करायचा सोडून पबजी सबजी सारखे गेम खेळत बसतात व मुलांच्या आई वडिलांना वाटते की आपला दादू ऑनलाईन अभ्यास करत आहे, कोणी त्याला डिस्टर्ब करू नका। यावरून मी ठामपणे सांगतो की ऑनलाईन शिक्षण पद्धती ही अयोग्य आणि अयोग्यच आहे। शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नसते, त्यामुळे आपण पाहतो की शाळेत विविध उपक्रम घेतले जातात, जसे सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन, खेळ, कला, याद्वारे मुलांचा व्यक्तिमत्व विकास होतो। असला विकास ऑनलाईन शिक्षणाद्वारे होऊ शकणार नाही। अहो, आपल्या भारत देशात अजूनही खेड्यापाड्यामध्ये इंटरनेट सुविधा नाही, कुठे रेंज आहे तर कुठे नाही। यावरून आपण कसं काय म्हणू शकतो की ही पद्धत योग्य आहे, तर ऑनलाईन शिक्षण पद्धती ही अयोग्य आणि अयोग्यच आहे। अहो, ऑनलाईन शिक्षणाची कित्येक मुलांना मोबाईलवर येणारी लिंक ओपन करता येत नाही, त्यातील अभ्यास समजत नाही, यामुळे ही पद्धत पूर्णपणे अयोग्य आणि अयोग्यच आहे। ऑनलाईन शिक्षणात शरीर आणि ज्ञान या दोन्ही प्रकारची भूक भागताना दिसून येत नाही। ऑनलाईन शिक्षणात शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना ते व्हिडिओमध्ये काय करत आहे हे शिक्षकांना दिसत नाही, त्यांनाही वाटते की सर काही आपल्याजवळ नाही, यामुळे ते बेशिस्त होतात। असल्या शिक्षणाला तर प्रतिसाद देत नाही, यात त्यांचा आळसपणा वाटतो। यामुळे मी ठामपणे सांगतो की ऑनलाईन शिक्षण पद्धती ही अयोग्य आणि अयोग्यच आहे। ऑनलाईन शिक्षण पद्धती ही 100% प्रभावी आहे असे मला वाटत नाही, कारण की यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी हे समोरासमोर नसतात। त्यांना अभ्यास करताना एखादा प्रश्न पडला तर ते त्याचे उत्तर विचारू शकत नाही, ती संकल्पना त्यांना कळत नाही। यावरून एक ऑनलाईन अभ्यास करणारा विद्यार्थी म्हणतो, ऑनलाईनची कथा विद्यार्थ्याची व्यथा, ऑनलाईनची कथा विद्यार्थ्याची व्यथा, अभ्यासाची दुर्दशा नकळे आमा, नकळे आमा। अहो, ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थी शालेय कवायत, मैदानी खेळ, योगासने या गोष्टी विद्यार्थी शिकू शकत नाही। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा फक्त आणि फक्त शाळेतूनच होऊ शकतो असे मी ठामपणे सांगतो। ध्यानात सोडून त्या ऑनलाईन बिल्लाईंचा अभ्यासासाठी ठेवा एकच पर्याय ऑफलाईनचा। धन्यवाद।